मुलांनो आता आपण सेकंड सम करतो. वी आर डूइंग द सेकंड सम विच इज सिमिलर टू फर्स्ट सम. व्हॉट इज गिवन इन द सेकंड सम बघा बघू. शेअर इज सोल्ड. ओके, आता तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही ब्रोकरेज रिलेटेड टॉपिक करणार ना, तर पहिलं स्टार्ट करायच्या आधीच तुम्हाला इथे ट्रान्झॅक्शन लिहावं लागणार आहे. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, व्यवहार केला. तर हा सम सेलिंग आहे, म्हणजे सेलिंगचा व्यवहार झालेला आहे. तर आता या सममध्ये तुम्ही सेलर बनायचे, ठीक आहे. पहिल्या सममध्ये तुम्ही बायर होता, आता या सममध्ये तुम्ही सेलर बना. हां, ओके. सो यू आर अ सेलर. तुम्ही, तुमच्याकडे जो शेअर आहे तो मार्केटमध्ये विकायला गेला. मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही शेअर्स विकायला गेला तेव्हा तुम्ही नॅचरली कुणाकडे गेलात, दलालकडे गेलात. दलालने सांगितलं की तुम्ही हा शेअर्स 1000 रुपीजला विकू शकता, म्हणजे 1000 रुपीज झाली मार्केट व्हॅल्यू. आणि दलाल म्हणेल, मी हा म्हणतो हा तुमचा शेअर मी 1000 रुपीला विकणार, मार्केट व्हॅल्यू म्हणजे मार्केटमध्ये तुमचा शेअर्सची व्हॅल्यू 1000 झाली. आणि दलाल म्हणतो मला तुम्ही कमिशन द्यायचे, त्याला ब्रोकरेज म्हणतो आपण. दॅट इज, तो म्हणतो मला 0.1% द्यायचे. या सममध्ये कुठेही तुम्हाला नंबर ऑफ शेअर्स दिसत आहे का? नाही. मग सरळ तुम्ही या सममध्ये पकडायचे अमाऊंट रिसिव्ड आफ्टर द सेल आणि शेअर इज सोल्ड. अ शेअर म्हणजे परत तुमचं सम 1 शेअरचं आहे. ओके, तर लक्षात ठेवायचं या सममध्ये परत तुम्हाला नंबर ऑफ शेअर्स 1 आहे, जे तुम्ही नाही कन्सिडर केलं तरी चालेल. ओके, तर डायरेक्ट तुमच्याकडे मार्केट व्हॅल्यू 1000 आहे, आपण टोटल व्हॅल्यू शोधायची गरज नाही आहे. डायरेक्टली वी विल गो टू ब्रोकरेज अमाऊंट. ब्रोकरेज अमाऊंट, ब्रोकरेज अमाऊंट कशी शोधायची? ब्रोकरेज इज फेस व्हॅल्यू की ब्रोकरेज इज ऑन मार्केट व्हॅल्यू? ब्रोकरेज इज ऑन मार्केट व्हॅल्यू. करेक्ट. मग रेट ऑफ ब्रोकरेज घ्यायचं आणि त्याला मार्केट व्हॅल्यूशी मल्टिप्लाय करायचं, बिकॉज ब्रोकरेज केव्हा पण मार्केट व्हॅल्यूवर असतं. किती आहे? 0.1% इंटू 1000. मल्टिप्लाय करताना 0.1% आहे, त्याला रुपीजमध्ये म्हणजे फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू आपण. 1/0.1/100. 0.1% अर्थ 0.1/100 मल्टीप्लाय बाय 1000. ओके, 0 कॅन्सल. 0.1 × 10 जर आपण केलं तर 1/10 × 10 म्हणजे 1 decimal कमी होणार. 1 रुपयाचा ब्रोकरेज 0.1 × 10 जर तुम्ही केलं तर आन्सर ₹1 येतं. म्हणजे तुम्ही जर सेलर आहात, तुम्ही गेलात मार्केटमध्ये, दलालने सांगितलं 1000 रुपीजला तुमचा शेअर जाणार, मग तुम्ही म्हणणार हा 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 मला 1000 रुपीज मिळणार, ठीक आहे घ्या 1000 रुपीज पॉकेटमध्ये. पण समोरच्या दलालला तुम्हाला काय करावं लागेल? 1 रुपया द्यावा लागेल. मग 1000 रुपीजमध्ये 1 रुपया ॲड होणार की 1000 रुपीजमधला 1 रुपया जाणार? येस, आय कॅन गेस. मुलं तुम्ही बरोबर आन्सर सांगताय आणि म्हणूनच आपण ह्याला म्हणायचं आहे. आता काय शोधायचं आहे? अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेल, ज्याला आपण टोटल व्हॅल्यू आफ्टर ब्रोकरेज म्हणतो. ओके, येस. सेलच्या नंतरची जी प्राईस आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार? मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज. येस, दॅट इज नथिंग बट 1000 रुपीज मायनस 1 रुपीज 999 सेलरला मिळणार. कधी? ब्रोकरेज दिल्यानंतर. प्रिव्हियस सममध्ये परचेस प्राईस शोधली, या सममध्ये अमाऊंट रिसिव्ह. तर आपण आता लक्षात ठेवूया, ब्रोकरेजच्या नंतर ज्या प्राईज येतात त्याला आपण बायमध्ये म्हणूया टोटल प्राईस पेड, ठीक आहे, या फिर अमाऊंट पेड. आणि सेलमध्ये आपण तिला म्हणूया अमाऊंट रिसिव्ह. चला, मग आपलं आता डन झालं. जर आपण शेअर्स खरेदी करत असू तर ब्रोकरेज नंतर जी पण आपण टोटल प्राईस शोधू ऑफ द शेअर्स त्याला आपण काय म्हणूया? अमाऊंट पेड. आणि जर आपण शेअर्स विकत असणार तर ब्रोकरेज नंतर जी आपण टोटल प्राईस शोधू त्याला आपण काय म्हणूया? अमाऊंट रिसिव्ड. म्हणजे ट्रान्झॅक्शनला हा वर्ड कनेक्ट होतो, ठीक आहे. आता जे नेक्स्ट सम्स करायचे त्याच्यामध्ये हे सगळे स्टेप्स असणार आहेत. 2 गोष्टी जास्त असतील, नंबर ऑफ शेअर्स म्हणजे आपल्याला टोटल व्हॅल्यू शोधावी लागेल आणि GST असणार. मग GST शोधायचा आणि त्याला CGST आणि SGST कन्वर्ट करायचं आहे. ते कसं करायचं ते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, छोटंसं त्याचा परत आपण एक रिव्हिजन करू. ओके मुलांनो, तर आता आपण नेक्स्ट सम करायला घेऊया.